मंडळी कधी निसर्ग तर कधी सरकार दोघांकडून शेतकऱ्यांच्या आयुष्याची फरफट होतच असते पण हे कमी का काय म्हणून काही ठग लोकांनी राज्यातल्या शेतकऱ्यांना तब्बल चार हजार सातशे कोटींचा गांडा घातला आणि तब्बल चौसष्ट लाख कुटुंबांना कायमचं धान्याला लावलं ही गोष्ट आहे समृद्ध जीवन घोटाळ्याची ज्यात भरडली गेलेली लोक अद्याप उपजार येऊ शकलेली नाही आहेत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी म्हणजे आजवर आपल्या देशात तसे खूप छोटे मोठे घोटाळे झाले काही घोटाळ्यांचे सूत्रधार पकडले गेले तर काहींचे दुसऱ्या देशात पळून गेले पण दोन्ही केसेसमध्ये तोटा मात्र नेहमी गुंतवणूकदारांचाच झाला असो थेट मुद्द्यावर येऊया साल होतं दोन हजार नऊ महेश मोतेवार नावाच्या एका व्यक्तीनं त्याच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन एक कंपनी चालू केली कंपनीला नाव दिलं समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेड शेतकऱ्यांच्या मनात शेतीतून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नाबद्दल जो राग धुमसत असतो त्याला आणखी हवा पाणी देऊन महेशनं शेतकऱ्यांची मनं वळवली त्यांना सांगितलं की त्याची कंपनी शेळीपालन आणि गोपालन यासारखे जोडधंदे करून त्याच्या गुंतवणूकदारांना डबल ते टिबल रिटर्न देणार फक्त सुरुवातीला काही काळासाठी शेतकऱ्यांनी त्याच्या समृद्धी जीवन स्कीम मध्ये पैसे गुंतवायचे शहरी भागातली लोक अशा स्कीमवर कमी विश्वास ठेवतात पण गावाकडं अशा स्कीमा प्रॉपर रन होतात याची महेशला कल्पना होती त्यामुळे महेशच्या कंपनीनं गावाकडच्या शेतकऱ्यांना गुंतवणूकदार म्हणून टार्गेट केलं पुढं जाऊन निमशहरी भागातील लोकांनाही शेळी पालन आणि दुग्ध व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्याचं अमेश दाखवून बाटलीत उतरवलं तर पल्स किंवा मैत्रियासारख्या दाम दुप्पट स्कीम युरोप ट्रीप गाडी बंगला अशा गोष्टींचा उल्लेख झाला की माणसं लगेच कानटावकारतात किंवा तशा स्कीमपासून लांब राहण्याचा प्रयत्न देखील करतात पण महेशने या सगळ्यांसोबत शेतीचा पशुपालनाचा संबंध जोडल्यामुळं लोकांना त्याच्या गोष्टी पटू लागल्या कारण गाई म्हैशी आणि शेळ्या हा खेड्यातील लोकांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे आणि हीच गोष्ट ओळखून महेश मोतेवार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी लोकांकडून पैसे घ्यायला सुरुवात केली पुण्यापासून सुरुवात झाली होती बघता बघता सातारा सांगली नगर उस्मानाबाद जळगावमध्ये ते भेड पसरलं हजारोंच्या संख्येनं लोक समृद्ध जीवनशी जोडली जाऊ लागली सुरुवातीला बऱ्यापैकी शेतकरी किंवा गुंतवणूकदारांना रिटर्न मिळू लागले सगळं व्यवस्थित चाललं होतं समृद्ध जीवन कंपनीचा पसारा वाढत होता पण दोन हजार बारा साली सेबी म्हणजेच सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची महेश मोतेवरच्या कंपनीवर नजर पटली आर्थिक लेखाजोखा का आणि काही तक्रारींच्या आधारे सेबीनं कंपनीची चौकशी सुरू केली तेव्हा त्यात गडबड घोटाळा आढळून आला आणि मग सेबीनं त्या कंपनीची कुंडली काढायला सुरुवात केली सेबीच्या तपासात असं समोर आलं की कंपनीचा सर्वे सर्वा महेश मोतेवार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी गुंतवणूकदारांचे पैसे स्वतःच्या मौज मस्तीसाठी आणि ऐशो आरामासाठी वापरले आहेत आणि एवढंच काय तर कंपनीकडे असा व्यवसाय करण्याचे आणि गुंतवणूकदारांकडून पैसे घ्यायचा कोणताच परवाना नाही हे तर काहीच नाही समृद्ध जीवन ग्रुपनं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात लोकांना लुटणाऱ्या तशा एकूण बेचाळीस कंपन्या उभारल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली त्यात था हॉस्पिटल था हॉटेल हो बांधकाम व्यवसाय दुग्ध व्यवसाय टूर्स है, अँड ट्रॅव्हल्स आणि यांचा समावेश होता मग सेबी जेव्हा त्या प्रकरणाच्या आणखी खोलात गेली तेव्हा त्यांना समजलं की फक्त महाराष्ट्र नाही गुजरात छत्तीसगड कर्नाटक झारखंड ओडिसा मध्य प्रदेशमधल्या मधल्या लोकांकडून सुद्धा महेशच्या कंपनीनं पैसे लाटलेत एकूण चौसष्ट लाख गुंतवणूकदार आणि त्यांची फसवणूक झालेल्या घोटाळ्याचा आकडा होता चार हजार सातशे कोटी तपास जसा पुढे जात होता तस तशी घोट्याची व्याप्ती पाहून त्या तपासाची सूत्र महाराष्ट्र पोलिसांकडून सीआयडी क्राइम डिपार्टमेंट डिपार्टमेंटकडे सोपवण्यात आली तोपर्यंत महेश मोतेवार त्याची पत्नी लीना मोतेवार आणि अजून एक मुख्य आरोपी रामलिंग हिंगे हे तिघही फरार झाले होते दोन हजार चौदा दोन हजार पंधरा आणि दोन हजार सोळा साली राज्यात समृद्ध जीवन घोट्याची खूप चर्चा झाली हजारो तक्रारी दाखल झाल्या तपासात असंही समजलं की महेशनं गुंतवणूकदारांच्या पैशानं महागड्या गाड्या विकत घेतल्या होत्या लॅम्बोरगिडी मर्सिडीज फेरारी रॉयल्स जागवार यांचा समावेश होता सोबतच ट्रॅक्टर जेसीबी अशा एकशे दोन वाहनांचा देखील समावेश होता अशा बातम्या आल्या होत्या महेशनं पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला सव्वा किलोचा सोन्याचा हारही अर्पण केल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं त्यानुसार महेश मोतेवार त्याचे साथीदार आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर एकूण सव्वीस गुन्हे दाखल करण्यात आले होते सीबीआय ईडीने त्यांच्या विरोधात कडक पावलं उचलली होती दरम्यान दोन हजार बारा पासून महेश आणि त्याचा साथीदार रामलिंग हिंगे हे फरार होते पण दोन हजार सोळा साली रामलिंग हिंगे याला अटक करण्यात आली सी पद्धतशीर पद्धत सापा रचून फिल्मी स्टाईलमध्ये हिंगेला सातारा रोडवरील सिटी प्राईड जवळ अटक केली दोन हजार सोळा साली मोतेवारची पत्नी लीनाला देखील सीआयडीने अटक केली पण त्यानंतर महेश मोतेवार मात्र फरारीच होता सी आय डीला तर अशीही खबर मिळालेली होती की महेश पुण्यातच वेश बदलून राहतो पण तरीही त्याला पकडण्यात पोलिसांना यश ये येत नव्हतं दरम्यानच्या काळात बीड जिल्ह्यात समृद्ध जीवन ग्रुपकडून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांच्या केसेस बाहेर येऊ लागल्या बीड जिल्ह्यातील शेकडो एजंटच्या माध्यमातून हजारो गुंतवणूकदारांनी समृद्ध ग्रुपमध्ये जवळपास पन्नास कोटीपेक्षा जास्त रक्कम गुंतवली होती मात्र त्या गुंतवणूकदारांना एक रुपया देखील परत मिळाला नाही त्यामुळे गुंतवणूकदार कुटुंबांसह मोरमोठं संकट उभं टाकलं होतं त्यावेळी एका महिला एजंटनं अशी प्रतिक्रिया दिली होती की महेश मोतेवारनं आम्हाला जास्त पैशांचं अमेज दाखवलं पाच वर्षात दाम दुप्पट देऊ असं सांगितलं मात्र आम्ही आज कोट्यावधी रुपये समृद्ध जीवनमध्ये भरलेले आहेत आज लोक समोर येऊन शिव्या घालतात पैसे दे मानतात मुलंडीठ बोलत नाहीत नवऱ्यानं घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे त्यामुळं आज माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे आमची एकच मागणी आहे की आम्ही भरलेले पैसे परत मिळावेत हे बोलताना ती संबंधित महिला ढसाढसा रडली दोन हजार वीसच्या दरम्यान ठेवीदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या समृद्ध जीवन मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह संस्थेचा चेअरमन महेश मोतेबार पोलिसांच्या हाती लागला बीड शहर पोलिसांनी त्याला जेरबंद केलं होतं बारा दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली त्यानंतर त्याला पुन्हा गुजरातच्या राजकोट कारागृहात पाठवण्यात आलं महेश सध्या आहे आणि त्याला नेमकी कोणती शिक्षा मिळाली याची मात्र माहिती मिळू शकली नाही पण काही जणांच्या म्हणण्यानुसार सध्या तो ओरिसा येथील तुरुंगात शिक्षा भोगतोय याला दुजोरा मिळालेला नाहीये महेश मोतेवार याच्यावर बावीस राज्यात तब्बल अठ्ठावीस गुन्हे दाखल झाले होते बीडमध्ये तीस ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी पाच कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता मात्र तपासात त्या गुन्ह्याची व्याप्ती आणखी वाढली होती एकट्या बीड जिल्ह्यात त्यानं अडीच हजार ठेवीदारांना पंचवीस कोटी रुपयांना गंडा घातल्याचं समोर आलं होतं दरम्यानच्या काळात महेशच्या समृद्ध जीवन ग्रुपमधील सर्व कंपन्या आणि मालमत्तांचा लिलाव करून गुंतवणूकदारांना पैसे परत देण्याची योजना राज्य गुन्हे अन्वेषण विभागानं आखली त्यानंतर राज्य सरकारकडं प्रस्ताव पाठवण्यात आला समृद्ध जीवन नागरी सहकारी पतसंस्थेच्या विविध जिल्ह्यात शाखा होत्या त्यामध्ये सामान्य नागरिकांनी गुंतवणूक केली होती त्या शाखांमधील मालमत्ता विकून गुंतवणूकदारांच्या ठेवी परत केल्या जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं पण त्याचं पुढं काय झालं गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळाले का याबद्दल अद्याप काही अपडेट समोर आली नाही त्या समृद्ध जीवन घोटाळ्यातील एकूण पंचवीस आरोपींपैकी सोळा आरोपींना अटक झाली आहे पण प्रश्न पुन्हा तोच आहे गुंतवणूकदारांच्या कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या पैशांचं काय जर तुमच्यापैकी कुणी या घोटाळ्यात आपले पैसे गमावले असतील आणि या केसचा पाठपुरावा केला असेल तर गुंतवणूकदारांना त्यांचे परत पैसे मिळण्याची प्रोसेस सुरू झाली आहे का याची माहिती आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन घोटाळ्यासह जर तुम्ही अद्याप आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लागलीच सबस्क्राईब करा धन्यवाद